लाल परीमधून प्रवास करताना अनेकदा प्रश्न पडतात की ही एसटी बस कशी तयार होते, त्याची रचना, आकार, रंग कुठे ठरतात। मात्र हे सर्व पुण्यातच घडते। पुण्यातील दापोडी येथील वर्कशॉपमध्ये एसटी तयार होते आणि ती राज्यभरात धावते। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे औरंगाबाद आणि हिंगणा नागपूर येथे या बसेस तयार केल्या जातात। परंतु पुण्यातील दापोडी येथील कार्यशाळेत बसेसची डिझाईन रंगसंगती ठरवून एक प्रोटोटाईप बस तयार केली जाते आणि मग पुढे अन्य दोन्ही कार्यशाळेत त्या बसची बांधणी सुरू होते। दापोडी येथील कार्यशाळेत महिन्याला 60 बसेस तयार होतात। या कार्यशाळेत एकूण 400 कर्मचारी काम करतात, त्यात 63 महिला कर्मचारी आहेत। आता बघूया बस बांधणीचे टप्पे। बस बांधणीचा पहिला टप्पा, या टप्प्याला अ लाईन या नावाने ओळखले जाते। या टप्प्यात मिळालेल्या चेसिसवर क्रॉसबार बसवला जातो। बसेसच्या चारही बाजूचे स्ट्रक्चर तयार केले जाते आणि त्याची जोडणी देखील इथेच होते। यानंतर बस दुसऱ्या टप्प्याकडे पाठवली जाते, याला ब लाईन या नावाने ओळखले जाते। इथे बसच्या फ्लोरिंगचे काम केले जाते, ट्रेस पॅनल जोडणी, आउटर रूप बसवणे, साईड पॅनलची जोडणी करणे आणि डोमची जोडणी करणे ही कामे देखील इथेच होतात। यानंतर बस तिसऱ्या टप्प्याकडे पाठवली जाते, याला क लाईन या नावाने ओळखले जाते। इथे बसच्या इनर रूपची जोडणी, हॅट रॅकची जोडणी, बल्क हेड पार्टिशन जोडणी, सामान कक्ष तयार करणे, दरवाजा जोडणे, व्हील आर्च जोडणी करणे, वॉशिंग रूमवर बस धुणे, बस पेंट करणे, विंडो फिटिंग करणे अशी कामे येथे केली जातात। यानंतर बस चौथ्या टप्प्याकडे पाठवली जाते, याला गादी विभाग असे म्हणतात। येथे बाहेरून मागविलेले सीट फिट केले जातात, सर्व इलेक्ट्रिक फिटिंगची कामे केली जातात। यानंतर बसची चाचणी घेतली जाते। हे सर्व टप्पे पार केल्यानंतर बस ही आपल्या सेवेत दाखल होते। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा। याचबरोबर मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो। धन्यवाद।